हेलो एंड वेलकम टू क्लास। तो स्टूडेंट आज अपन एम्पलीट्यूड पीरियड एंड फ्रिक्वेन्सी का आमचं त्याच्यावरती काय करायचं आपल्याला इथे डिस्कस करायचं आहे, ठीक आहे। तर याच्या आधी पण आपण एम्पलीट्यूडवरती बोललेलो आहे, पण तरी आपण बघू की एक्झॅक्टली हे एम्पलीट्यूड काय असतं SHM मध्ये, कशामध्ये, सिम्पल हार्मोनिक मोशनमध्ये। तर बघा की द मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट ऑफ अ पार्टिकल, ठीक आहे, पार्टिकलचं काय मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट जेव्हा तो SHM परफॉर्म करतो कुठून, त्याच्या मेन पोझिशनपासून, त्याला म्हटलं जातो ॲम्प्लिट्यूड। म्हणजे बघा की सपोज ही पार्टिकलची मेन पोझिशन आहे, किंवा तुम्ही कन्सिडर करा की ही एक स्ट्रेट लाईन होती इथे, या स्ट्रेट लाईनमध्ये हा पार्टिकल आहे तुमचा जो मेन पोझिशनवरती आहे सध्या, ठीक आहे। तर ही एक्स्ट्रीम एंड आहे, काय हे त्याचं एक्स्ट्रीम एंड आहे, इथपर्यंत तो जाऊ शकतो, ठीक आहे। तर मग बघा की जर पार्टिकल आहे, ठीक आहे, काय करतो आहे, डिस्प्लेस करतो आहे, काय होतं आहे, डिस्प्लेस होतो आहे, काय करतो आहे, SHM परफॉर्म करतो आहे। SHM म्हणजे सिम्पल हार्मोनिक मोशन, ठीक आहे, सिम्पल हार्मोनिक मोशन। तर हा इथे ऑसिलेट होणार आहे, काय होणार आहे, ह्या लाईनवरतीच ऑसिलेट होईल, पण कसा की हे जे दोन पॉईंट्स आहेत आपले, हे दोन पॉईंटच्या मध्येच, ठीक आहे। हा पार्टिकल इथे मेन पोझिशनवरती, तर एक्स्ट्रीम इथपर्यंत जाईल, इथून परत येऊन जाईल, ठीक आहे, बरोबर आहे, परत असा तर मेन पोझिशनवरती। मग ज्यावेळेस हा जो पार्टिकल आहे तुमचा इथून मॅक्झिमम एवढा गेला, ठीक आहे, ह्याच्यावरती नाही जाऊ शकत, ठीक आहे, ह्याच्यावरती जाऊ शकत नाही, किती जाणार आहे तो फक्त इथून फक्त एवढा जाईल, याच्यावरती जाणार नाही। मग हे आहे तुमचं मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट, काय ते मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट। तर ह्या मॅक्झिमम डिस्प्लेसमेंटला, ठीक आहे, आपण म्हणतो ॲम्प्लिट्यूड, काय म्हटलं तो ॲम्प्लिट्यूड। मग बघा हे जे तुम्हाला दिसतं आहे की द मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट ऑफ अ पार्टिकल, ठीक आहे ना, दॅट इज द मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट ऑफ अ पार्टिकल परफॉर्मिंग एन SHM फ्रॉम इट्स मेन पोझिशन। मग ह्या मेन पोझिशनपासून इथपर्यंत काय त्याचं मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट आहे, दॅट इज नथिंग बट अवर ॲम्प्लिट्यूड आपण त्याला म्हणतो। बघा आता हा पार्टिकल असा चालला आहे ना, तर हे काय झालं, त्याचं मॅक्झिमम झालं, तर इथून जर हा एवढा मॅक्झिमम आला तर इथपर्यंत आला तर परत रिटर्न व्हायला सुरुवात होऊन जाईल, म्हणजे इथपर्यंत आला परत इथून रिव्हर्स यायला सुरुवात होईल, ठीक आहे, मेन पोझिशनकडे येईल, परत अजून इकडे मॅक्झिमम येईल आणि मग असा येईल। हे काय तुमचं, दिस इज नथिंग बट युअर ॲम्प्लिट्यूड, ठीक आहे। तर द मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट ऑफ अ पार्टिकल फ्रॉम SHM परफॉर्मिंग SHM फ्रॉम इट्स मेन पोझिशन विच इज नथिंग बट युअर ॲम्प्लिट्यूड, त्याला काय म्हटलं तर ॲम्प्लिट्यूड म्हटलं तर। कन्फ्युजन ठेवू नका, इथून एवढं जास्तीत जास्त पार्टिकल कुठपर्यंत जाऊ शकतो ते आहे तुमचं ॲम्प्लिट्यूड, X=A, दिस इज नथिंग बट युअर ॲम्प्लिट्यूड, ठीक आहे ना, तो प्लस असतो अदरवाइज मायनस असतो। फॉर एक्झाम्पल जर तुम्ही डिस्प्लेसमेंटचं एक्झाम्पल बघितलं असेल, फॉर्म्युला माहिती असेल तुम्हाला, द पार्टिकल विथ हॅविंग अन इट्स मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट, ठीक आहे, मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट ॲट, ठीक आहे ना, जर पार्टिकल मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट कधी करतो, साईन जेव्हा ओमेगा, साईन ओमेगा टी प्लस फाय, याची जेव्हा व्हॅल्यू ही प्लस मायनस वन येते, त्याच केसमध्ये पार्टिकल काय करतो, मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट परफॉर्म करतो। मग इथे बघा हा जो आहे साईनचा पूर्ण केस काय होऊन जाईल, इथे हा जो तुम्हाला दिसतोय हा पूर्ण एवढी पूर्ण टर्म होऊन जाईल, एक तर प्लस एक तर मायनस वन, म्हणून एक्स कसा होईल तुमचा प्लस मायनस ए, ठीक आहे, म्हणजे काय आहे, मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूड आहे, ठीक आहे। म्हणजे बघा आता आपण जर फॉर एक्झाम्पल दुसरं एक्झाम्पल आपण कन्सिडर केलं की माझ्याकडे एक रबर आहे, ठीक आहे, बरोबर आहे, जर मी एक रबर घेतलं किंवा आपण म्हणून एक आपल्याकडे दोरी पडलेली आहे, ठीक आहे, एक दोरी पडलेली आहे अशी, ठीक आहे, ही दोरी मी इथे बांधून ठेवलेली आहे ह्या कॉर्नरला, तर ही कॉर्नरची ही दोरी तुमची इथे कुठेतरी अशी पडलेली आहे, ठीक आहे, तर ह्या दोरीला मी काय करू शकतो, इथून मी ओढू शकतो ना, ठीक आहे, मी इथून काय करू शकतो, याला ओढू शकतो, तर ओढून काय होईल, मॅक्झिमम किती जाईल, की जेवढं याचं डिस्प्लेस, जेवढं याचं डिस्टन्स असेल मॅक्झिमम इथपर्यंत पोहोचू शकते, ठीक आहे। अदरवाईज जर आपण एखादा पार्टिकल घेतला किंवा एखादी स्प्रिंग घेतली, ही स्प्रिंग आपण लावून ठेवली इथे, ठीक आहे, तर ही स्प्रिंग जर आपण ओढली, ठीक आहे, ओढल्यानंतर काय होईल, जास्तीत जास्त ओढली जाईल, म्हणजे इथून काय होईल, ही त्याची मेन पोझिशन आहे सध्याची, इथून काहीतरी एवढी ओढली जाऊ शकते, याच्या पुढे जाणार नाही, म्हणून काय हे त्याचा मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट एक्स आहे, त्याला म्हणतो आपण ॲम्प्लिट्यूड, काय म्हणतो, ॲम्प्लिट्यूड। म्हणून द मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट ऑफ अ पार्टिकल परफॉर्मिंग SHM फ्रॉम इट्स मेन पोझिशन विच इज नथिंग बट युअर ॲम्प्लिट्यूड ऑफ SHM, त्याला म्हटलं जातं, ठीक आहे। तर पुढे आहे तुमचं पिरियड ऑफ SHM, तर पिरियड ऑफ SHM एक्झॅक्टली काय असतो बघा, की द टाईम टेकन बाय द पार्टिकल, ठीक आहे, लक्षात ठेवा, काय टाईम कशासाठी घेतोय पार्टिकल, पार्टिकल टाईम घेतोय काय, परफॉर्म करायला, SHM परफॉर्म करायला, पण कुठून, कम्प्लीट वन ऑसिलेशन, ठीक आहे ना, म्हणजे एक ऑसिलेशन कम्प्लीट करण्यासाठी जो पार्टिकल टाईम घेतोय, ठीक आहे, दॅट विल बी टाईम टी विच इज नथिंग बट, त्या टाईमला आपण म्हणतो, दॅट इज विल बी अ पिरियड ऑफ SHM, बरोबर, काय म्हटलं तर पिरियड ऑफ SHM म्हटलं तर, म्हणजे
टाइम टेकन बाय द पार्टिकल, टाइम कोण घेतं आहे, पार्टिकल घेतं आहे कशासाठी, एस एच एम परफॉर्म करण्यासाठी, कशी, दॅट इज जो एक कम्प्लीट ऑसिलेशन करतोय, काय करतो, एक कम्प्लीट ऑसिलेशन, कन्फ्युजन असेल एक कम्प्लीट ऑसिलेशन म्हणजे नेमकं काय. बघा सपोज की आता हा स्प्रिंगचा आपला एक अरेंजमेंट आहे, ठीक आहे, ही एक अरेंजमेंट तुम्हाला दिसते, ठीक आहे, तर इथून बघा ही मेन पोझिशन आहे, ठीक आहे, तर पार्टिकल सध्या बघा इथे आहे, ठीक आहे, हा ब्लॉक आहे, हा ब्लॉक मी पार्टिकल कन्सिडर करतो, ठीक आहे, बॉडी नाही पार्टिकल आहे, तर बघा हा जर पार्टिकल आहे इथून, पहिले वन ऑसिलेशन काय असतं, ठीक आहे, याला लक्षात घ्या, वन कम्प्लीट ऑसिलेशन काय असतं, ठीक आहे ना, वन ऑसिलेशन किती असतं, तर बघा हा जर बघा इथून इथून मॅक्झिमम एवढा गेला, ठीक आहे, इथून काय होईल, परत रिटर्न व्हायला सुरुवात होईल, ठीक आहे, मेन पोझिशनवरती येईल आणि इथून इथून काय होईल, मॅक्झिममपर्यंत जाईल आणि परत त्याच्या मेन पोझिशनवरती येईल. म्हणजे हे काय झालं तुमचं, एक कम्प्लीट ऑसिलेशन झालं, नीट लक्षात घ्या, बरोबर आहे, ही जी लाईन तुम्हाला दिसते ना याच्याकडे नीट लक्ष द्या आता, की इथून गेलाय मॅक्झिमम एवढा गेला, परत रिव्हर्स झाला मेन पोझिशनकडे आणि मॅक्झिमम एवढा गेला आणि परत काय झालं, त्याचा मेन पोझिशनवरती आला, ठीक आहे. जर हा परत मेन पोझिशनवरती येतोय तर लक्षात ठेवा काय येतोय, बघा मॅक्झिमम ना, बरोबर आहे, काय होतंय, एक कम्प्लीट ऑसिलेशन करतोय, इथून वरती गेला एवढा, ठीक आहे, परत रिव्हर्स आला, ठीक आहे, मेन पोझिशनवरती, परत खाली येऊन गेला इथे, ठीक आहे, इथे आला, इथे आला आणि परत काय झाला, इथे आला, ठीक आहे, याला लक्षात ठेवा, हा झाला एवढा आणि हा झाला एवढा, ठीक आहे. तर मी म्हणतो हा अर्धा आहे ना, ठीक आहे, हा हाफ दिसतोय, हा इकडचा मी जर इथे उचलून ठेवून दिला तर बघा काय होतंय, हा पूर्ण एक काय करतोय, सर्कल कम्प्लीट करतोय, एक कम्प्लीट ऑसिलेशन आहे, एक आहे कम्प्लीट ऑसिलेशन. बघा म्हणजे पार्टिकल इथे होता सध्याचा, बरोबर आहे, पार्टिकल इथे होता, त्याने काय केलं, इथून फिरून एक कम्प्लीट ऑसिलेशन केलं, एक ऑसिलेशन हाफ ऑसिलेशन अर्धा अर्धा होऊन जाता. म्हणजे इथे जो तुम्हाला ग्राफ दिसतोय ह्याच्यामधला हा पाय एवढा एक अर्धा आणि हा एक अर्धा पाय, तर इथे काय झालंय, त्याचा दोघं मिळून पूर्ण कम्प्लीट करून दिलं, त्याने काय केलं, एक सर्कल कम्प्लीट केलं, म्हणजे काय केलं, एक ऑसिलेशन कम्प्लीट केलं. तर बघा एक ऑसिलेशन कसं, तुमचं जो पार्टिकल मॅक्झिमम डिस्प्लेस झाला मागे, परत आला, ठीक आहे, मॅक्झिमम पर्यंत गेला आणि परत त्याच्या मेन पोझिशनवरती गेला, म्हणजे तिथून स्टार्ट झाला तिथे परत आला असेल तर ते काय असेल तुमचं, दॅट इज वन कम्प्लीट ऑसिलेशन असेल, बरोबर. तर मग आपल्याला शिकायचं काय, की पिरियड ऑफ ऑसिलेशन. तर मग बघा की द टाइम टेकन बाय पार्टिकल, पार्टिकल काय करतोय, टाइम घेतोय परफॉर्मिंग एस एच एम, बरोबर, पार्टिकल काय करतोय, एस एच एम परफॉर्म करतोय, ठीक आहे, आणि काय करतोय, एक कम्प्लीट ऑसिलेशन करतोय, ठीक आहे, आणि त्या कम्प्लीट ऑसिलेशनसाठी जो लाईफ टाइम लागतो तो असतो तुमचा टाइम पिरियड, ठीक आहे ना. म्हणजे एक कम्प्लीट ऑसिलेशन करण्यासाठी जो टाइम लागेल तो टाइम पिरियड काय असेल तुमचा, टी असेल, बरोबर. तर इथे बघा, आता इथे जो टाइम पिरियडचा कन्सेप्ट तुम्ही घेतलेला आहे, इथे बघा, तर हा इथून स्टार्ट झाला, बरोबर आहे, काय झाला, इथून स्टार्ट झाला, इथून स्टार्ट झाला, कम्प्लीट ऑसिलेशन केलं आणि हा परत इथपर्यंत येऊन गेला. बघा तर तुम्ही म्हणणार की सर मग याच्यामध्ये अर्ध हाफ सर्कल कुठे, हे 90 झालं, हे 90 झालं आणि हे 90, हे पूर्ण 180 झालं. बघा इथून एवढं हे अर्ध आणि हे अर्ध आहे बघा इथेपासून. तर मी ह्याला हा जो एवढा पार्ट आहे ना, हा एवढा पोर्शन जर मी इथे लावून दिला तर तुम्हाला दिसत असेल की हा पूर्ण अर्धा होऊन जाईल इथे आणि काय झालं तुमचा, एक पूर्ण सर्कल इथे कम्प्लीट होऊन जाईल इथे असा, ठीक आहे. दिस इज नथिंग बट युअर अ टाइम पिरियड, हा एवढा तुमचा इथे येतोय, ठीक आहे, समजलं मग. तर ह्याच्यासाठी इथून स्टार्ट होऊन परत त्याच्या मेन पोझिशनपर्यंत येण्यासाठी लागणारा टाइम काय असतो, कॅपिटल टी. आणि हा जो दिसतोय हा अँप्लिट्यूड आहे, अँप्लिट्यूड म्हणजे मॅक्झिमम मेन पोझिशनपासून किती जास्तीत जास्त, जेवढा जास्तीत जास्त जाऊ शकतो तो आहे तुमचा अँप्लिट्यूड, ठीक आहे ना, दोघं साईडमध्ये, ठीक आहे, हे पण समजलं असेल तुम्हाला. मग बघा की जे डिस्प्लेसमेंट आपण म्हणतोय, ठीक आहे ना, दॅट इज व्हॉट द डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल ॲट टाइम टी मध्ये काय, एक्स इज इक्वल्स टू ए साईन ओमेगा टी प्लस फाय, ठीक आहे ना, बरोबर. की पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट टाइम टी मध्ये एक्स इज इक्वल्स टू ए साईन ओमेगा टी प्लस फाय आपण हे बघितलंय, हे आपल्याकडे गिवन आहे, ठीक आहे, माहिती आहे आपल्याला हे, ठीक आहे. तर आपण ह्या फॉर्म्युलाने जर गेलो तर बघा, सपोज माझ्याकडे पार्टिकल आहे, ठीक आहे, मी पार्टिकल घेतला, स्टार्ट होतो एक्स्ट्रीम पोझिशनपासून, कुठून, एक्स्ट्रीम पोझिशनपासून, म्हणजे मी त्याला इथून स्टार्ट केला आहे, बरोबर, एक्स्ट्रीम पोझिशनपासून स्टार्ट केला आहे. तर एक्स्ट्रीम पोझिशनपासून जर स्टार्ट केला, बरोबर ना, तर एक्स्ट्रीम पोझिशनवरती बघा, एक्स इज इक्वल्स टू ए साईन ओमेगा टी प्लस फाय, ठीक आहे, हे लक्षात ठेवा, मी मागच्या लेक्चरमध्ये घेतलेलं आहे, बरोबर, ह्याच्यावरती लक्षात ठेवा, की ह्याच्यामधला जो साईन ओमेगा टी प्लस फाय होता ना, बरोबर आहे, तर ह्याच्यामधला जो ओमेगा टी प्लस फाय जर एक्स्ट्रीम एंडवरती असेल, एक्स्ट्रीम पोझिशनवरती असतो, तर तो असतो तुमचा पाय बाय टू और थ्री पाय बाय टू, ठीक आहे ना, काय घेता तुम्ही, पाय बाय टू और थ्री पाय बाय टू, ठीक आहे, एक तर 90 अंश, एक तर 270, बरोबर आहे, किती असतो, 270 असतो.
बरोबर. मग हा बघा, पाय बाय टू 90 और 270, मग इथे जर पाय बाय टू आपण घेतला, ठीक आहे, ओमेगा टी प्लस पाय ची व्हॅल्यू जर पाय बाय टू घेतली, तर बघा पाय बाय टू साईन पाय बाय टू किती असतो, 1 असतो. काय असतो? पाय बाय टू 1. जर जर तुम्ही 3 पाय बाय 2 घेतला असता याला, ठीक आहे, काय घेतला असता, 3 पाय बाय 2, तर तो काय झाला असता, हा प्लस, एक प्लस आला असता, दुसरा आला असता मायनस, म्हणजे पाय बाय टू साठी हा प्लस येईल, थ्री बाय पाय या थ्री बाय थ्री पाय बाय टू साठी हा काय मायनस येईल तुमचा, ठीक आहे. तर मग बघा आता ह्याची व्हॅल्यू किती झाली, आता ही व्हॅल्यू झाली 1, तर एक्स इज इक्वल टू किती झालं, ए, बरोबर ना. डिस्प्लेसमेंट किती आहे मग, हे मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट आहे की नाही तुमचा ए इथे. मग अशा केसमध्ये तुम्ही, तुम्हाला समजलं असेल की दिस रिझल्ट, काय सांगतो आपल्याला, दिस रिझल्ट शोज दॅट द पार्टिकल इज, पार्टिकल काय, इज ॲट द सेम पोझिशन, इज ॲट द सेम पोझिशन आफ्टर, ठीक आहे ना, आफ्टर ए टाइम 2π/ω, ठीक आहे ना, बरोबर आहे. म्हणजे काय होतंय की दिस रिझल्ट शोज दॅट द पार्टिकल इज ॲट द सेम पोझिशन, काय काय, त्याच पोझिशनवरती आला, कधी, 2π/ω ह्या टाईमवरती, म्हणजे टी इज इक्वल टू, तुम्ही बघितलं असेल अँग्युलर वेलॉसिटी ओमेगा इज इक्वल टू काय असते तुमची, 2π/T, अँग्युलर डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम, बरोबर ना, अँग्युलर ओमेगा काय असतो तुमचा, अँग्युलर डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. तर मग बघा हा जो टाइम आहे, टाइम किती आहे, दॅट इज एक्स, त्याच्या मेन पोझिशनवरती येण्यासाठी काय लागेल तुमचा, टी इज इक्वल टू 2π/ω. मी फक्त ओमेगा इथे होता, इथे ठेवला, बरोबर आहे, म्हणजे हा जो टाइम लागणार आहे, ठीक आहे, तो टाइम किती, 2π/ω, कशासाठी, त्याच्या मीन पोझिशनवरती येण्यासाठी, म्हणजे हा मीन पोझिशनपासून स्टार्ट झाला, परत आला आणि परत त्याच्या मीन पोझिशनपर्यंत येण्यासाठी, म्हणजे 1 कम्प्लीट ऑसिलेशन करण्यासाठी लागणारा टाइम किती आहे, 2π/ω आहे. मग 2π/ω म्हणजे दॅट इज द पार्टिकल कम्प्लीट 1 ऑसिलेशन इन टाइम, कधी, 2π/ω, दॅट विल बी नथिंग बट 2π, किती असतो तुमचा, 360/ω ना, म्हणजे हा 2π ॲक्च्युली 360 डिग्री आहे, म्हणजे 360 किती असतो, ठीक आहे, हा झाला अर्धा 180, बरोबर आहे, इथून परत फिरून आला तर किती झाला, पूर्ण टोटल 360 डिग्रीचा झाला, बरोबर आहे. तर ह्यावेळेस मग हा जो तुम्ही ओमेगा म्हणतायत, हे आपला जो SHM असेल, टाइम पिरियड, टी इज इक्वल टू काय मग तुमच्याकडे, 2π/ω आहे की नाही टाइम पिरियड, बरोबर. मग त्यानंतर तुम्हाला अजून एक कन्सेप्ट माहिती आहे की तुम्हाला लिहून पण दिलं होतं, मी आठवतं का, एकदम सुरुवातीलाच आपण याच्यावरती बोललेले, ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू √KM, ठीक आहे ना, √KM. तर हा काय आपला फोर्स पर युनिट डिस्प्लेसमेंट अपॉन मास, ठीक आहे ना, ओमेगा स्क्वेअरची व्हॅल्यू असते √KM. तर मग जर आपण ओमेगाची व्हॅल्यू रिप्लेस करून दिली, किती झाली तुमची, ओमेगा स्क्वेअर आहे बेसिकली, ठीक आहे ना, काय, ओमेगा स्क्वेअर, तर ओमेगा तुमचा काय येते, ठीक आहे, ओमेगा स्क्वेअर, दिस इज नथिंग बट ओमेगा, दॅट इज ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू √KM. तर मग जर हा ओमेगा स्क्वेअर तुमचा आहे, ॲक्च्युली ओमेगा आहे, ठीक आहे, ओमेगा स्क्वेअरची व्हॅल्यू असते तुमची KM, काय असते, KM, इथे मी रूट नाही लिहायला पाहिजे होता, तर हा तुमचा पाहिजे होता ओमेगा, ओमेगा इज इक्वल टू किती होऊन जाईल, √KM असतं, बरोबर. तर मग हा आपण लिहिला इथे KM, ठीक आहे, तर हा तर तुमचा टी इज इक्वल टू काय होऊन जाईल, रेसिप्रोकलमध्ये हा एम वरती चालला जाईल, के काय होऊन जाईल, खाली रूटमध्ये चालला जाईल, आणि हा 2π तर तुमचा पुढे येऊन जाईल, म्हणजे टाइम पिरियड काय आहे, टाइम पिरियडचा फॉर्म्युला काय झाला, टी इज इक्वल टू 2π/√KM/K इज नथिंग बट युअर टाइम पिरियड, ठीक आहे. तर त्यानंतर तुमची फ्रिक्वेन्सी पण इथे तुम्हाला दिली होती, की एक्झॅक्टली फ्रिक्वेन्सी काय असते, ठीक आहे, फ्रिक्वेन्सी आपण एन किंवा एफने पण लिहितो, बऱ्याचदा डिस्कशन झालं आहे आपला याच्या आधी पण, आणि ट्राय टू अंडरस्टँड की फ्रिक्वेन्सी नेमकी काय असते, की बघा द नंबर ऑफ ऑसिलेशन, ठीक आहे ना, म्हणजे आपण एक ऑसिलेशन बघितलं, एक ऑसिलेशन काय होतं, सपोज आय हॅव अ पेंडुलम हिअर, ठीक आहे, हा पेंडुलम आहे, तर पेंडुलमचं 1 ऑसिलेशन बघा काय होईल, हा इथून इकडे जाणार आहे, ठीक आहे, इथून इकडे जा मेन पोझिशनपासून, ठीक आहे, सपोज आय टेक अन एक्स्ट्रीम और मेन पोझिशन, यू कॅन टेक इन इट, हा आपला मेन पोझिशनपासून आहे पेंडुलम, ठीक आहे, हा पेंडुलम आहे आपला 1 ऑसिलेशनसाठी, बरोबर, तर हा इथून इकडे गेला, ठीक आहे, बरोबर, परत इथून रिव्हर्स आला, इथून रिव्हर्स आला, इकडे गेला इथपर्यंत, बरोबर, हां, परत इथून काय झाला, हा इथून रिटर्न झाला कुठे, मेन पोझिशनवरती, म्हणजे काय झालं, पेंडुलमचं ऑसिलेशन काय झालं, 1 ऑसिलेशन कम्प्लीट झालं. तर बघा की द नंबर ऑफ ऑसिलेशन, ठीक आहे, किती नंबर ऑफ ऑसिलेशन, 1, 2, 3, 4 किती पण असतील, ठीक आहे, द नंबर ऑफ ऑसिलेशन परफॉर्म बाय पार्टिकल, कोण परफॉर्म करते, पार्टिकल जेव्हा तो SHM मध्ये, ठीक आहे, कशामध्ये, SHM मध्ये, द नंबर ऑफ ऑसिलेशन परफॉर्म बाय पार्टिकल परफॉर्मिंग SHM पर युनिट टाइम इज कॉल्ड द फ्रिक्वेन्सी ऑफ SHM, त्याला काय म्हटलं होतं, फ्रिक्वेन्सी ऑफ SHM म्हटलं होतं, म्हणजे बेसिकली गिवन टाइममध्ये जेवढे तो
ऑसिलेशन परफॉर्म करेल ती असेल आपली फ्रिक्वेन्सी, बरोबर आहे का? असेल ती आपली फ्रिक्वेन्सी असेल. म्हणून द नंबर ऑफ ऑसिलेशन परफॉर्म बाय पार्टिकल परफॉर्म म्हणजे एस एच एम पर युनिट टाइम, बरोबर आहे, इट्स कॉल्ड फ्रिक्वेन्सी ऑफ एस एच एम म्हटलं तर, बरोबर आहे. तर गिवन टाइममध्ये जो जेवढे ऑसिलेशन कम्प्लीट करेल त्याला आपण काय म्हणणार आहोत, फ्रिक्वेन्सी म्हणणार आहोत, ठीक आहे. तर तो वन परफॉर्म करू शकतो, टू परफॉर्म करू शकतो, अदरवाईज थ्री परफॉर्म करू शकतो. पण जर आपण घेतलं इन टाइम टी मध्ये द पार्टिकल परफॉर्मिंग वन ऑसिलेशन, बरोबर आहे, की टाइम टी मध्ये जर पार्टिकल एकच ऑसिलेशन परफॉर्म करत असेल तर, ठीक आहे, दॅन हिन्स द युनिट टाइम इट परफॉर्म्स अ वन अपॉन टी ऑसिलेशन, ठीक आहे ना. म्हणजे एक ऑसिलेशन टाइम टी मध्ये, तर त्यावेळेस त्याची फ्रिक्वेन्सी काय होऊन जाते, वन अपॉन टी, ठीक आहे ना, बरोबर आहे, वन अपॉन टी. दॅट इज टी आपल्याला माहिती काय असतो आपला, टी विल बी दॅट इज नथिंग बट काय लिहितो आपण त्याला, होमेगा, बरोबर ना, काय लिहितो आपण त्याला, टू पाय अपॉन होमेगा लिहितो आपण, बरोबर आहे. तर हा होमेगा मल्टीप्लायचा डिवाइडचा मल्टीप्लाय म्हणजे होमेगा अपॉन काय होऊन जाईल तुमचा इथे, ठीक आहे, होमेगा अपॉन तुमचा हा इथे होऊन जाईल, दिस इज नथिंग बट, ठीक आहे, दॅट इज नथिंग बट यू कॅन गेट इट हेअर, दिस इज वॉट, टू पाय होमेगा अपॉन टू पाय होऊन जाईल, बरोबर. तर होमेगा अपॉन टू पाय हा तुमचा इथे, ठीक आहे, पण होमेगा तर माहिती आहे काय, अंडर रूट ऑफ के बाय एम, ठीक आहे. तर हा काय असेल तुमचा फ्रिक्वेन्सी काय, तर एन इज इक्वल्स टू वन अपॉन टू पाय अंडर रूट ऑफ के बाय एम, ठीक आहे. तर ही असेल तुमची फ्रिक्वेन्सी, ठीक आहे. पुढे तुम्हाला एक टॉपिक दिला होता रेफरन्स सर्कल मेथडचा, ठीक आहे, रेफरन्स सर्कल मेथडचा. बिफोर दिस आय वॉन्ट टू से यू समथिंग दॅट, की बघा, सपोज माझ्याकडे एक सर्कल पार्टिकल आहे, ठीक आहे, आपण पार्टिकल घेऊ. तुमच्या पुस्तकामध्ये त्यांनी रॉड घेतलेला आहे, काय घेतलेला आहे, रॉड, ठीक आहे. यू कॅन टेक अ पार्टिकल हिअर, पहिले पार्टिकल समजून घ्या मग रॉड समजवतो. बघा, सपोज की हा पार्टिकल आहे इथे, हा पार्टिकल आहे ना, बरोबर आहे, हा जर पार्टिकल असेल इथे, आणि मी इथे एक लाईन काढतो, ही लाईन काढली, बरोबर आहे, ही लाईन काढली आहे. हां, आता सपोज की मी इथे टॉर्च लावतो, ठीक आहे, काय लावतो आहे मी इकडे, सपोज की मी इथे एक टॉर्च लावतो आहे, इथे बॅटरी लावतो आहे, ठीक आहे, इथे आपली टॉर्च आहे इथे, ठीक आहे, ही एक टॉर्च आहे. या टॉर्चमधून काय निघतात माहिती आहे का, बॅटरी लावून ठेवली आहे, चालू आहे आपली बॅटरी, ठीक आहे ना, चालू केली आपण की लाईट जात आहे तिकडे, ठीक आहे, काय चालली आहे, लाईट चालली आहे, लाईट चालली आहे. मग काय होईल बघा, लाईटमुळे काय होतं, शॅडो तयार होते, काय तयार होते, शॅडो, म्हणजे त्याला प्रोजेक्शन पण म्हटलं जातं. प्रोजेक्टर बघितलं, प्रोजेक्टरमधून जशी लाईट येते तसं आपलं काय बनतं, भिंतीवरती किंवा पडद्यावरती त्याचं इमेज तयार होते. तर तसंच ही जी लाईट निघते बॅटरीमधून किंवा लाईटमधून निघणारी लाईट जी निघते, त्याच्यामुळे काय होईल बघा, हा जो पार्टिकल आहे ना, हा पार्टिकल जो आहे ना, ह्याची ना एक इमेज तयार होईल, बरोबर आहे, ह्याची काय शॅडो तयार होईल, ह्याची सावली तयार होईल. कुठे सावली तयार होईल बरं, असं जर इकडे बघितलं तुम्ही तर त्याची सावली जी असायला पाहिजे ती इथे तयार व्हायला पाहिजे, अशावरती इथे तयार व्हायला पाहिजे याची सावली, बरोबर आहे, दिसतंय, बरोबर. तर मग बघा, जर याची सावली इथे तयार होते, ही एक मध्ये मीन पोझिशन आपण घेऊन घेऊ, ठीक आहे, काय घेऊ, ही मीन पोझिशन आहे, ठीक आहे, काय मीन पोझिशन. मग सपोज जर पार्टिकल इथे आला असता तर याची सावली कुठे पडेल बरं, ठीक आहे ना, याला मी थोडंसं वेगळ्या कलरमध्ये दाखवतो तुम्हाला. याची सावली इथे पडली, ठीक आहे ना, तर याची सावली कुठे पडेल, इथे पडेल, बरोबर आहे. परत जर हा पार्टिकल इकडे आला तुमचा इथे, ठीक आहे, जर पार्टिकल इथे आला असता तर याची सावली कुठे पडणार आहे बरं, याची सावली कुठे पडेल, याची सावली ऑब्व्हियसली आपल्याला दिसते कुठे पडणार आहे, ही इथे पडणार आहे, बरोबर. पार्टिकल म्हणजे आता सपोज की हा परत इकडे चालला गेला, ठीक आहे, हा परत जर इकडे चालला गेला तुमचा, हा पार्टिकल आहे तुमचा, हा इथे आला, ठीक आहे, इथे आला, इथे आला, ठीक आहे. परत मी काय करतो, इकडनं पण हीच बॅटरी जी आहे आपली, ह्या साईडने पण लावून देतो बॅटरी मी इकडनं, ठीक आहे, बॅटरी लावून देतो असं, ठीक आहे, इथून पण लाईट रेज निघणार आहेत, ठीक आहे, अशा. तर ह्याचे परत सावल्या कुठे पडतील बरं बघा, ह्याची परत शॅडोचा जर विचार केला तर ही इथे पडेल, ठीक आहे, ह्याची सावली परत इथे पडेल, ह्याची सावली परत इथे पडेल ना, बरोबर आहे. काय होतं आहे बेसिकली, जर तुम्ही नीट बघितलं ना, तर जेव्हा तुम्ही जर घरी पण करू शकता त्याला, जर एखादा पार्टिकल गोल गोल फिरत असेल ना, जर तुम्ही त्याच्या साईडमध्ये जर बॅटरी लावली, तर तो बेसिकली एका सरळ रेषेमध्ये सिम्पल हार्मोनिक मोशन परफॉर्म करताना तुम्हाला दिसेल ह्या लाईनवरती, बघा नीट, ठीक आहे. तर ह्याच्यावरतीच आपल्याला बोलायचं आहे. तुमच्या पुस्तकामध्ये त्यांनी रॉड दिला होता, आणि त्या रॉडची इमेज त्यांनी काय केलं होतं, त्या लाईनवरती बनवली, आणि तो रॉड काय करतो, तुमचा UCM करतो, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय, ठीक आहे. तर ह्याच्याचवरती आपल्याला कॅल्क्युलेशन करायचे, जे डिफरंट कॅल्क्युलेशन आपल्याला इथे दिले आहेत. तर मग हा आहे आपला रेफरन्स सर्कल मेथड, काय आहे तुमची ही रेफरन्स सर्कल मेथड. तर ह्या सर्कलमध्येच पण बघा, ठीक आहे, हा सर्कल जर तुम्हाला दिसत असेल तर बघा, तर इथे आहे तुमचा पार्टिकल पहिले, तो 0 डिग्री सेल्सिअस, 0 डिग्री आहे फक्त, सेल्सिअस नाही, हे काय टेम्परेचर नाही मोजत आपण, ठीक आहे. इथे आहे तुमचं 0 डिग्री, ठीक आहे.
तर मग इथून पार्टिकल इथे पी ओ वरती आला, बरोबर. पार्टिकलचं नाव आहे पी, पार्टिकलचं नाव काय आहे, पी आहे, ठीक आहे. पार्टिकल पहिले इथे होता, इथून स्टार्ट केलं, इथून नाही केलंय. इथे 0 डिग्री आहे, इथे 90 डिग्री आहे, जिथे यफ आहे, ठीक आहे. ठीक आहे, यफ 90 डिग्री, 90 अंश आहे, ठीक आहे. जी तुमचा 180 अंश आहे आणि एच तुमचा 270 अंश आहे, ठीक आहे. तर मग हा जो पार्टिकल आहे इथे दिसतोय हा इथला, त्याचं प्रोजेक्शन इथे पडणार आहे जर इथे आला तर, हां, ठीक आहे. पण मी सध्या पार्टिकल कुठे कन्सिडर करतोय, मी पार्टिकलला इथे थांबवून ठेवलेला आहे आणि मी इथून सुरुवात करणार आहे पी ओ वरती, ठीक आहे. त्याची इनिशियल पोझिशन आहे पी ओ, नंतर मग तो पार्टिकल फिरणार आहे, ठीक आहे. तर मग बघा, तो जर हा पार्टिकल तुमचा इथून, ठीक आहे, अँटी क्लॉक वाईज सेन्समध्ये हे घेतलं गेलं आहे, तर ह्या पार्टिकलचं प्रोजेक्शन कुठे असेल, इथे असेल की नाही, बरोबर. जर इकडनं टॉर्च लावली असेल तर, ठीक आहे, तर मग ह्याचं प्रोजेक्शन इथे पडेल, त्याचं प्रोजेक्शन इथे पडणार आहे, ठीक आहे, बरोबर आहे. याचं प्रोजेक्शन इथे, बरोबर. प्रत्येक केसमध्ये जो पार्टिकल जिथून जिथून असेल त्याचे प्रोजेक्शन तुम्हाला ह्या लाईनवरती दिसेल. कुठल्या लाईनवरती, वाय ॲक्सिसवरती दिसेल बेसिकली, बरोबर. तर मग इथून इथपर्यंत जेवढं हे जे पार्टिकल, जर पार्टिकल हा पी ओ पासून पी पर्यंत आला तर याचं प्रोजेक्शन तुमचं यम पर्यंत पडलं, ठीक आहे. म्हणून ओ पासून यमचं डिस्टन्स किती आहे, वाय, ठीक आहे. म्हणजे हे काय झालं, तुमचं डिस्प्लेसमेंट झालं, बरोबर आहे. काय झालं, डिस्प्लेसमेंट. एक्स आपला फॉर्म्युला ना, एक्स इज इक्वल्स टू ए साईन होमेगा टी प्लस काय, फायचा हा आपला फॉर्म्युला आहे, ठीक आहे. तर हा डिस्प्लेस झाला वाय एवढा, किती डिस्प्लेस झाला, वाय एवढा डिस्प्लेस झाला, ठीक आहे. तर याचं डिस्प्लेसमेंट किती आहे, वाय एवढं डिस्प्लेसमेंट आहे, ठीक आहे. कधी पार्टिकल इथून इथे आला त्यावेळेस, ठीक आहे. तर ह्यांच्यामध्ये हा जो अँगल दिसतोय का तुम्हाला, हा आहे त्याचा, ठीक आहे. दॅट इज अँग्युलर डिस्प्लेसमेंट फाय, ठीक आहे. अँग्युलर डिस्प्लेसमेंट किती आहे, फाय. इनिशियली त्याचा अँग्युलर डिस्प्लेसमेंट फाय होतं, नंतर त्याने होमेगा टी एवढं डिस्प्लेसमेंट केलं, ठीक आहे. किती केलं, होमेगा टी, कुठून, इथून त्याने डिस्प्लेसमेंट केलं, ठीक आहे. इनिशियली आपण रेफर घेतला होता फाय, त्याच्यानंतर फाय पासून त्याने काय केलं, पुढे होमेगा टी एवढं डिस्प्लेसमेंट केलं, तर अँग्युलर डिस्प्लेसमेंट थीटा किती होऊन जाईल, होमेगा टी प्लस फाय. म्हणजे सध्या कुठे आहे आता, याचं होमेगा टी प्लस फाय, अँग्युलर डिस्प्लेसमेंट होमेगा टी प्लस फाय. आता हा आर बार काय, बेसिकली पार्टिकल पी कुठे आहे त्याचा, पार्टिकल पी कुठे आहे तो आपल्याला दाखवतोय. म्हणजे बेसिकली हा काय, आर बार पोझिशन व्हेक्टर आहे, ठीक आहे. आपण त्याला रेडियस पण म्हणतो, पण सध्या तरी हा तुमचा पोझिशन व्हेक्टर आहे. आणि इथे हा जो पी ओ साठी पोझिशन व्हेक्टर आहे तो आर ओ बार आहे, म्हणजे इनिशियल साठी त्याने घेतलेला आहे, बरोबर. तर मग ह्याच्यामध्ये आता हा एक्स ऍक्सिस आहे तुमचा, हा काय तुमचा वाय ऍक्सिस, बरोबर. तर हा इकडे प्रोजेक्ट होतोय म्हणून याला एक्स घेतला गेलेला आहे, लक्षात ठेवा. मग बघा की ही रेफरन्स सर्कल मेथड कशी आहे, द सिम्पल हार्मोनिक मोशन ॲज प्रोजेक्शन शॅडो, जी आपण म्हणतोय, जी सावली पडते, ठीक आहे, ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन सगळ्यांना माहिती आहे, द मोशन ऑफ द पार्टिकल अलॉंग द सर्कमफरन्स ऑफ द सर्कल विथ कॉन्स्टंट, ठीक आहे ना, कॉन्स्टंट स्पीड, ठीक आहे ना, कॉन्स्टंट स्पीडने तो होमेगा, कॉन्स्टंट अँग्युलर वेलॉसिटी होमेगा, ठीक आहे ना. मग हा UCM मध्ये काय प्रोजेक्शन कसं होतं, UCM मध्ये होतं, अलॉंग एनी डायमीटर, ठीक आहे. कुठल्या तरी डायमीटर, म्हणजे हा डायमीटर आहे, हा एनी डायमीटर, ठीक आहे. हा काय होतो तुमचा डायमीटर, कारण सर्कलची ही झाली रेडियस, इथून काय झाला डायमीटर, म्हणजे ह्याचं डायमीटर तुमचं हे इथे एनी डायमीटर त्यांनी घेतलेलं, म्हणजे ह्या डायमीटरवरती तो काय करणार आहे, ऑसिलेट करणार आहे, ठीक आहे. त्याची शॅडो जी सावली असेल ती ह्या डायमीटरवरती ऑसिलेट करेल, ठीक आहे. मग सपोज की हा पार्टिकल आपला परफॉर्म करतो UCM अँटी क्लॉक वाईज सेन्समध्ये, म्हणजे पार्टिकल असा चालला आहे, ठीक आहे. आणि त्याची सावली इथे बनणार आहे, ठीक आहे. कुठे बनणार आहे, त्याची सावली इथे बनणार आहे, इथे बनणार आहे, इथे बनणार आहे, इथे बनणार आहे, ठीक आहे. तर मग बघा, दॅट इज थीटा आपला तर हा सेंटर पॉईंट आहे, ठीक आहे. ओ टू एक्स हे अँग्युलर पोझिशन आहे, म्हणजे ओ पासूनची ही एक्सची जी अँग्युलर पोझिशन आहे, ठीक आहे. ही काय, इट्स अँग्युलर पोझिशन आहे, ठीक आहे. सध्या तरी एक्स ऍक्सिसवरती अँग्युलर पोझिशन, ठीक आहे. तर मग बघा, इथं 0 डिग्री आहे तुमचा, मी तुम्हाला सांगितलं एफ 90 आहे, जी 180 आहे, याचे तुमचा 270 आहे, ठीक आहे. इफ इट कम्स टू ई ओरिजिन, ठीक आहे, इट विल बी 360, ठीक आहे ना. म्हणजे काय होऊन जाईल, नंतर सपोज की हा फिरून इकडनं परत इथपर्यंत येऊन गेला तर किती असेल, 360 डिग्री, बरोबर आहे. पहिले 0 पासून स्टार्ट झाला ईपासून, तर परत येऊन तिथे झाला तर किती झाला, 360 डिग्री तुमचा झाला, ठीक आहे. हा जर 360 डिग्री होतोय तर याच्यामध्ये जो आर बार तुम्हाला दाखवला मी, ओ पासून तीचा काय पोझिशन व्हेक्टर आहे पार्टिकलचा ना, म्हणजे पार्टिकल सध्या इथे हे इंडिकेट करणारा कोण आहे, आर बार. आर बार मला काय सांगतोय की पार्टिकल इथे, ठीक आहे, पार्टिकल कुठे, या पोझिशनवरती आहे, ठीक आहे. मग जर आपण कन्सिडर केलं की जर टाइम टी आहे, ठीक आहे, ॲट टाइम टी लेट द पार्टिकल बी ॲट पी ओ, बरोबर आहे. काय रेफरन्स अँगल काय त्याचा, फाय. म्हणजे सुरुवात जी आहे टाइम टी, जर मी स्टॉपवर जिथे स्टार्ट करणार आहे तिथे, जिथून जिथून मी टाइम स्टार्ट करणार आहे तिथे, तिथून पार्टिकलची सुरुवातच मी इथून करतो, जिथे टाइम टी काय माझा 0, मग इथून माझा टाईम वाढायला सुरुवात होईल, म्हणजे जसं जसं पुढे जाईल तिथून माझा टाईम इन्क्रीज होत जाईल, ठीक आहे. मग बघा की टाईम टी वरती त्याचा जो पार्टिकल आहे,
तो एट पी ओ पोजीशन होती है, जैसे रेफरेंस एंगल अपन मनो दैट इज ना थीटा और फाई, ठीक है, क्या है तो अपना फाई, डिस्प्लेसमेंट के लिए फाई है। अगेन जर टाइम टी मध्ये, ठीक है, टाइम टी मध्ये जैसे जर एंगुलर डिस्प्लेसमेंटचा विचार केला, बरोबर आहे, म्हणजे इथून हा टी टाइम अजून गेला, ठीक है, टी टाइम काय गेला, अजून पुढे गेला, म्हणजे टाइम टी होता पहिले, टी टाइम 0 होता, नंतर काय केलं त्याने, टी एवढा टाइम परफॉर्म केला, म्हणजे जिथून इथपर्यंत जायला त्याला टाइम टी लागला, किती टाइम लागला, टी टाइम एवढा लागला, पी ओ पासून टी पर्यंत जायला टाइम टी लागला, तर त्यावेळेस त्याने किती अँग्युलर डिस्प्लेसमेंट घेतला, टोटल अँग्युलर डिस्प्लेसमेंट बघा, थीटा इज इक्वल टू इथून हा रेफरन्स पासून पॉईंट 0 पासून, दॅट विल बी कन्सिडर अन ओमेगा टी प्लस फाय त्याला लागला, बरोबर, टोटल झालं ना, हे पण आणि हे पण प्लस करावं लागेल आपल्याला, मग बघा तो थीटा इज इक्वल टू ओमेगा टी प्लस फाय वरती काय आहे सध्या, बरोबर, तर ह्यानंतर मग तुम्हाला माहिती आहे की लेट अस चूज द डायमीटर एफ एच, ठीक आहे ना, आपण काय कन्सिडर करू, हे जे एफ आणि एचचं आपलं डायमीटर आहे, एफ एच हे डायमीटर आहे, बरोबर ना, आठवतं, हे डायमीटर आहे याचं सध्या तरी, इथून इथपर्यंतचं डायमीटर आहे, ठीक आहे, हे डायमीटर आपण घेऊ इथे, तर ह्या डायमीटरमध्ये काय करायचं आहे आपल्याला, दॅट इज द वाय ॲक्सिस ॲज द रेफरन्स डायमीटर, वाय ॲक्सिस काय त्याचं रेफरन्स डायमीटर, ठीक आहे, तर वाय ॲक्सिसचं त्याचं रेफरन्स डायमीटर असेल तर लेबल करू आपण ओ एम ॲज द जे प्रोजेक्शन आहे आर बार ओ पी ऑन दिस, ठीक आहे ना, म्हणजे काय होईल बघा, ओ पासून एम पर्यंत, कारण ह्याचं प्रोजेक्शन कुठे होणार आहे तुमचं, ह्या लाईनवरती होईल ना, वाय वरती, इकडनं बॅटरी लावली असेल तर याची शॅडो कुठे पडणार आहे, ओ एमची ओ पीची शॅडो कुठे पडेल, ओ एम वरती पडेल, एवढं, हे किती आहे तुमचं, वाय आहे, किती आहे तुमचं, वाय, ठीक आहे, मग बघा, दॅट इज हा जो ओ एम आहे जिथं प्रोजेक्शन ऑफ आर बार ऑन ओ पी, ठीक आहे ना, ओ पी जो जे पोजिशन वेक्टर आपल्याला आर बार दाखवतो, ठीक आहे, तर मग बघा याच्यामध्ये आपल्याला काढायचं काय होतं की प्रोजेक्शन जे आहे डिस्प्लेसमेंट, प्रोजेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट काढायचं आहे, प्रोजेक्शन ऑफ वेलॉसिटी अँड प्रोजेक्शन ऑफ ॲक्सिलरेशन आपल्याला इथे काढायचं आहे, मग बघा की ओ एम काय आहे बेसिकली तुमचा, ओ एम, ठीक आहे, ओ एम आहे तुमचा वाय, ठीक आहे, आपला ओ एम आहे वाय, बरोबर, तर ओ एम काय करतो तुमचा, ओ पी आर बार आहे तुमचा साईन थीटा, बरोबर आहे, काय साईन थीटा, तर मग इथे जो पोजिशन व्हेक्टर आहे तुमचा सध्या सध्याचा झालेला, बरोबर आहे, आठवतो, ओ एम काय तुमचा वाय, ओ पी काय तुमचा आर आहे, ठीक आहे ना, आर बार तुम्ही घेतात, साईन आणि थीटा किती होता, ओमेगा टी प्लस फाय, तर ह्या केसमध्ये तुमचं जे प्रोजेक्शन जे आहे डिस्प्लेसमेंट ते किती होऊन जाईल, वाय इज इक्वल टू आर साईन ओमेगा टी प्लस फाय, बरोबर, तर मग किती डिस्प्लेसमेंट आहे ॲक्च्युअल डिस्प्लेसमेंट, वाय इज इक्वल टू दॅट इज आर साईन ओमेगा टी प्लस फाय काय, एवढं तुमचं हे डिस्प्लेसमेंट आहे, प्रोजेक्शनचं डिस्प्लेसमेंट, आणि हे प्रोजेक्शनचं तुमचं डिस्प्लेसमेंट कुठलं आहे, हे नाही आहे, लक्षात ठेवा, हे तुमचं प्रोजेक्शनचं डिस्प्लेसमेंट आहे एवढं, ठीक आहे, तर ह्या केसमध्ये तुमचा ओ पीचा केस होऊन जाईल, ठीक आहे, आता हो ओ एम काय तुमचा, वाय इज इक्वल टू आर साईन ओमेगा टी प्लस बी द डिस्प्लेसमेंट ऑफ द प्रोजेक्शन, पण आपल्याला व्हेलॉसिटी पाहिजे, काय पाहिजे अजून, व्हेलॉसिटी पण पाहिजे, तर व्हेलॉसिटी माहिती आहे आपल्याला काय असते, चेंज इन डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाईम, बरोबर, लिहितो आपण डी एक्स अपॉन डी टी, पण इथे डी एक्स अपॉन डी टीच्या जागेवरती बघा, एक्सच्या जागेवरती वाय आपला काय घेतला, आपण इथे वाय घेतला, कारण आपण वाय वरती प्रोजेक्शन केलं आहे, तर डिस्प्लेसमेंट सध्या वाय आहे, तर डी वाय बाय काय होऊन जाईल तुमचं, डी टी होऊन जाईल, डी वाय बाय डी टी म्हणजे काय होईल, इथे विथ रिस्पेक्ट टू टी आर साईन ओमेगा टी प्लस फाय आहे ना, बरोबर, तर साईनचा डेरिवेटिव्ह काय आहे तुमचा कॉस आहे, आणि हा ओमेगा टीचा परत डेरिवेटिव्ह ओमेगा टी, टीचा डेरिवेटिव्ह 1, तर काय होऊन जाईल ओमेगा, तर आर ओमेगा कॉस ओमेगा टी प्लस फाय काय असेल तुमचं आन्सर असेल, म्हणजे बेसिकली इथे वेलॉसिटी काय होऊन जाईल, वेलॉसिटी वी वाय इज इक्वल टू आर ओमेगा कॉस ओमेगा टी प्लस फायच्या बरोबर होऊन जाईल, तसंच तुमचं ॲक्सेलरेशन पण आहे, प्रोजेक्शन ऑफ ॲक्सेलरेशन, कारण ॲक्सेलरेशन काय, चेंज इन वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम, ठीक आहे, सो डी वाय डी व्ही वाय डी टी, ठीक आहे, याला परत डेरिवेटिव्ह काढू आपण, ठीक आहे, तर कॉसचा डेरिवेटिव्ह मायनस साईन, ठीक आहे, आणि हा ओमेगा टीचा परत ओमेगा, म्हणजे ओमेगा इंटू ओमेगा काय झाला, ओमेगा स्क्वेअर झाला, बरोबर, ओमेगा स्क्वेअर, त्याचा अर्थ जो ॲक्सेलरेशन आहे तो आहे मायनस आर ओमेगा स्क्वेअर साईन ओमेगा टी प्लस फाय, इट इज मायनस ओमेगा स्क्वेअर वाय, ठीक आहे, मायनस ओमेगा स्क्वेअर वाय, ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये ए वाय इज इक्वल टू ओमेगा, कारण हा जो आहे ना तुमचा, जर तुम्ही इथून वाय बघितला ना, तर आर आर साईन, ठीक आहे, आर साईन ओमेगा टी प्लस फायची जी कन्सेप्ट आहे, ठीक आहे, ती आहे तुमची काय, तुमची ती वाय, बरोबर, आणि फक्त इथे काय राहिला होता तुमचा ओमेगा स्क्वेअर, म्हणून काय तुमचा हा ॲक्सेलरेशन इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर इंटू वायच्या बरोबर होऊन जाईल, म्हणून दिस इज द पार्टिकल पी परफॉर्मिंग एस एच एम, बट यम इज काय तुमचं, पार्टिकल पी तर एस एच एम परफॉर्म करतोय, पण काय गोष्ट आहे,
ॲक्च्युअल केसमध्ये काय होतं आहे, पार्टिकल तुमचा एस एच एम परफॉर्म करतो आहे. कसा परफॉर्म करतो? एस एच एम, ठीक आहे, अँटी क्लॉकवाईज सेन्समध्ये फिरतो आहे. आणि ओ एम काय होतं तुमचं, हे तर प्रोजेक्शन होतं रे, काय होतं, प्रोजेक्शन होतं. म्हणून दॅट इज व्हॉट एम इज द प्रोजेक्शन ऑफ द पार्टिकल परफॉर्मिंग यू सी एम, हेन्स एस एच एम इज अ प्रोजेक्शन ऑफ यू सी एम अलॉन्ग अ डायमीटर ऑफ द सर्कल, अलॉन्ग अ डायमीटर ऑफ द सर्कल, जे आपल्याला इथे काढायला लावलं होतं. ठीक आहे, थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.